जुन्नर तालुक्यामध्ये बिबट सफारी व्हावी म्हणून जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरदोदा सोनवणे यांनी 4 दिवस उपोषण केलं। सर, आज आपण त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला आलेलो। सर, बिबट सफारी जुन्नर तालुक्यामध्येच व्हावी अशी तमाम जुन्नरकरांची मागणी आहे। नक्कीच, मला आठवतो 2016 पासून आमचे जिल्हा प्रमुख ह्या बिबट सफारीसाठी पाठपुरावा करतात। मध्यंतरामध्ये खरं तर आज मी आदरणीय उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांच्या आदेशानुसार गेले 4-5 दिवस जिल्हा प्रमुखांनी उपोषण केल्यामुळे ह्या ज्वलंत प्रश्नावर त्यांची प्रकृती थोडीशी ढासळली गेली, नॅचरल आहे, पण शरीर आहे ते अन्न पाणी इंधनच पोटात गेलं नाही, ते ढासळलं आणि म्हणून त्याच ठिकाणी सकारात्मक असा विचार तिथे सुरू झालेल्या कळल्यानंतर त्याने ते उपोषण सोडलं आणि त्यांची प्रकृती बघण्यासाठी त्यांच्या आदेशानुसार मी या ठिकाणी आलेलो आहे। आदरणीय माझी म्हणणारच नाही मी, कारण त्याचं आमदारांपेक्षा त्यांचं कर्तृत्व फार मोठं आहे आजही, आणि या ज्वलंत प्रश्नासाठी ज्या तऱ्हेने त्यांनी आक्रमकपणे आपलं स्वतःचं शासन असतानासुद्धा निव्वळ जनतेच्या मागणीसाठी आणि पाठपुरावा योग्य तऱ्हेने जर होत नसेल तर त्याला चालना देण्यासाठी आज शरदजींनी त्या ठिकाणी उपोषण केलं। त्यांची तब्येत बिघडली म्हणून मी बघण्यासाठी आलो, पण त्यांच्या ह्या आंदोलनामुळे जी एक जनतेमध्ये जागरूकता निर्माण झाली, तरुणांमध्ये एक प्रकारची संवेदना निर्माण झाली, ती फार सकारात्मकपणे आज ह्या ठिकाणी सरकारने मनावर घेतलेली आहे। कारण ह्या जर बिबट प्रकल्प ह्या ठिकाणी झाला तर जुन्नर तालुक्याचा जो खुंटलेला विकास आहे त्या दुर्बिणीच्या काय म्हणतात जीएमआरटीमुळे तो खुंटलेला विकासाला जर कदाचित जर शासनाने मनावर घेऊन हा बिबट प्रकल्प पूर्ण केला तर पर्यटन क्षेत्रासाठी जो विकास व्हायला पाहिजे, मग उद्या त्यापासून जो रोजगार निर्माण होणार आहे, जवळजवळ 25 ते 50 हजारापर्यंत लोकांना रोजगार मिळेल, तरुणांना रोजगार मिळेल, इकडलं हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालायला लागेल, अलाईट जे काही त्या संदर्भातले जे व्यवसाय आहे त्याला चालना मिळेल आणि एक मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे। आणि म्हणून नुसतंच बिबटे जास्त झालेत म्हणून त्यांना कुठेतरी बंदिस्त करून ठेवण्यासाठी हा प्रकल्प नाही आहे, त्या अनुषंगाने जे काय विकासाला चालना मिळणार आहे ह्या तालुक्याला ते लक्षात घेऊन खरं तर हा कोणाच्याच मनात का 2016च्या आधी कोणाच्याच मनात हा प्रकार आलेला नव्हता, बिबटे खूपच होते त्याही वेळेला होते आणि आताही आहेत, पण शरद सोनावणेंच्या मनामध्ये हे जे संवेदनशील अशी त्यांची मनोवृत्ती आहे त्यामुळे आपल्या भागातील जनतेला जो त्रास होतो बिबट्यांमुळे तर त्यांना कुठेतरी चांगल्या प्रकारचा असा प्रकल्प झाला तेही सुरक्षित जीवन जगू शकतील आणि जनताही सुरक्षित जीवन जगू शकेल अशा प्रकारचा तो प्रकल्प असला पाहिजे। मध्यंतरामध्ये आता मला काहीतरी दाखवलं गेलं की सहजीवन बिबटे आणि मानवाचं सहजीवन इथे चाललेलं आहे, त्याच्यामध्ये कोणकोणाला मारक ठरतोय हे लक्षात घेण्याची गरज आहे, अशा प्रकारचं ते एक आर्टिकल होतं आणि मला बरं वाटलं की आज शरद सोनावणे आमच्या जिल्हा प्रमुख आहेत त्याच्या आक्रमकतेमुळे प्रशासनाला सुद्धा जाग आली आणि त्याच्यातून काही सकारात्मक अशा तऱ्हेचे निर्णय उद्या घेतले जाणार आहेत। मध्यंतरा काळामध्ये पर्यटन मंत्री आदित्य साहेबांनी सुद्धा सोनावणेंशी संपर्क साधायचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून पावलं पुढे पडत चाललेत आणि नंतर मग सचिव प्रधान सचिवांचा पण त्या ठिकाणी निरोप आला की हे हा प्रश्न मार्गी लागतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की ज्याच्यामुळे हा आक्रोश सुरू झाला की आपले काय मंत्री पालकमंत्र्यांच्या काही निवेदनामुळे हा आक्रोश खरं तर जुन्नरमध्ये सुरू झाला की हा बारामतीला नेणार वगैरे, ते कोणाला कुठे न्यायचं हा त्यांनी बघावं, पण इथे जुन्नरला मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिबटे आहेत,
त्यांचा जर योग्य प्रकारे अशा तरचं बिबट प्रकल्प झाला तर त्या ठिकाणची जनताही सुरक्षित राहील, बिबटेही सुरक्षित राहतील, व्यवसायाला पर्यटन व्यवसायाला त्या ठिकाणी चांगली चालना मिळेल आणि एक प्रकारचा जो विकास खुंटलेला आहे त्या विकासाच्या दिशेने जुन्नरची त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे त्यांनीही तत्वतः मान्यता दिलेली आहे की हे इथेही हे होणार आहे आणि ह्याच खरा ह्या आंदोलनाचा खरा विजय आहे की उद्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी तिला मान्यता दिलेली आहे. आदित्य साहेब तर ह्या बाबतीत संवेदनशील होतेच म्हणून त्याने शरद सोनावणेशी संपर्क साधला. ही बाब मुख्यमंत्र्यांच्याही कानावर गेलेली असल्यामुळे आता मला निश्चितपणे ह्या ठिकाणी जाणवतं. आमचे संपर्क प्रमुख सुद्धा सचिनजी आहेत, ह्या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करत होते आणि त्या ठिकाणी सरकार आणि शरद सोनावणे आणि ह्या भागातल्या आंदोलनकर्त्यांच्यामधला दुवा म्हणून त्यांनी सतत काम केलं आहे आणि त्यांनीही शब्द दिलेला आहे की आता लगेच तातडीने ह्या वातावरणामध्ये पर्यटन मंत्र्यांबरोबर पर्यावरण मंत्र्यांबरोबर ह्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावायचा हे मान्य केलेलं आहे. त्यामुळे सर्व काही चांगलं होईल. संघर्ष तुम्ही जोरदार केलातच त्यामुळे लक्ष वेधलं गेले. संघर्षातून आता संधी प्राप्त झालेली आहे आपल्याला जुन्नर तालुक्याचा विकास करण्याची, ती आपण साधू ह्या ठिकाणी साधू शकू असं मला वाटते. महाविकास आघाडीचं सरकार असतानाही सत्तेतल्या व्यक्तीनं उपोषण केलं, आंदोलन केलं अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करतायत. असं आहे, शिवसेनेचा जन्मच मुळात आंदोलनातनं झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला कदाचित आठवत असेल की आमचं सरकार असताना युतीच्या काळातलं त्याही वेळेला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आमची बांधिलकी जनतेशी आहे. जर सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात अपयशी ठरत असेल तर आम्ही जनतेबरोबर असू, हे उद्धव साहेबांचेच शब्द आहेत. त्यामुळे सरकार कोणाचा हा विषय नाही आहे. कदाचित सरकार योग्य निर्णय घेत असतं पण प्रशासन त्या ठिकाणी कोणाच्या तरी बाजूने झुकून जर कुठले निर्णय घेण्यास विलंब लावत असेल तर त्यावेळेला उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की जनतेच्या हिताचे निर्णय जर होत नसतील तर शिवसैनिकांनी आंदोलनाला उतरायला काही हरकत नाही. तालुका प्रमुख म्हणून माऊली खंडगळे यांनी अतिशय कडवी झुंज दिली, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चेतना निर्माण केली. सर आहे ना, तो कडवटच आहे. म्हणजे तो असाही कडवट आहे आणि तसाही कडवट आहे आणि निष्ठावंत आहे तो, संवेदना आहेत त्याला. मला वाटतं की आमचं सरकार आणि आम्हाला न्याय द्यावा, त्यामुळे त्यांनी योग्य तेच केलं. अजितदा काल म्हटले की बिबट सफारी प्रोजेक्ट बारामतीला देखील होईल आणि जुन्नरला देखील होईल, परंतु जुन्नरकरांची मागणी जी आहे ती पायलट प्रोजेक्टची आहे. पायलट प्रोजेक्ट केवळ जुन्नरमध्येच व्हावा अशी खरं तर जुन्नरकरांची मागणी आहे. आता ही गोष्ट जेव्हा आपण त्या पर्यटन मंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांकडे जाऊ, ह्याच्यातली गांभीर्यता त्यांच्या लक्षात आणून देऊ आपण आणि तुमच्याकडे अशा तऱ्हेचे पुरावे आहेत त्यावेळेपासून, त्यावेळच्या वनमंत्र्यापासून त्यांनी जे काय, आतासुद्धा वनमंत्र्यांनी पॉझिटिव्हली त्या ठिकाणी मला वाटतं तुम्हाला पत्र दिलेलं आहे की हे होणं गरजेचं आहे आणि ह्याचा मीही पाठपुरावा करेन. त्यामुळे प्रकल्प किती ठिकाणी करावेत हा शासनाने त्या त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा, पण इथली जी मागणी आहे ती न्याय्य मागणी आहे आणि ती न्याय्य मागणीला प्राधान्य दिलं जावं ही भूमिका शिवसेनेची असणं आवश्यक आहे आणि ती त्यांनी घेतलेली आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी
सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।